महाविकास आघाडीची आत्ताच पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोणतीही नवीन घोषणा केली नाही किंवा त्यांनी कुठच्याही नवीन गोष्टीचं स्टेटमेंट दिल्या नाहीत. निवडणुका संपून मंत्रिमंडळ झाल्यावर लोकांचे आभार मानण्यासाठी एवढ्या उशिरा महाविकास आघाडीला जाग आली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानायला पाहिजे. आणि मला तरी आम्हाला असं वाटतं की ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त मीडियामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांनी घेतली असावी, कारण त्याच्यातून नवीन काही सांगितलं नाही, जुनंच उगाळत बसलेले आहेत. आणि अशा प्रकारची ती पत्रकार परिषद त्यांनी घेतली. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी मुद्दा टाकला की आम्हाला खूप यश मिळालेलं आहे. तर ते काय यश आहे? तर संपूर्णपणे 19% मतदान मराठी माणसाचं झालं, त्याच्यापैकी फक्त 4.5% मतदान हे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं आहे. 13 सीटमध्ये दोन्ही शिवसेना आमच्या विरोधात उभाटा होती, 7 जागेंवर आम्हाला विजय मिळाला. म्हणजे असली शिवसेना कोण तर आम्हीच. 14% मतदान आम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे असली शिवसेना कोण तर आम्हीच. टोटल जर मतदान तुम्ही बघाल तर जिथे आमची डायरेक्ट फाईट उभाटाबरोबर झाली त्या फाईटमध्ये शिवसेनेला, म्हणजे आम्हाला 62,65,584 मतं मिळाली आणि उभाटाला 60,38,891 मतं मिळाली. म्हणजे 2,26,000 मतं ही आम्हाला उभाटापेक्षा जास्त मिळाली आहेत. आणि आमच्यामध्ये अल्पसंख्याकांची मतं अगदी नगण्य आहेत. आमची मतं ही मराठी माणसांची मतं आणि हिंदुत्वाची मतं आहेत. म्हणजेच असली शिवसेना ही आमची आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचे विचार घेऊन जाणारी असली शिवसेना ही आमची आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील जनतेने सहानुभूतीचा जो बाऊ करण्यात आला होता त्याच्याकडे लक्ष न देता विचारांना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कृतीला, त्यांच्या विचाराला मान देऊन आमच्या शिवसेनेला पसंती दिलेली आहे. त्याच्यामुळे अर्ध्या हळकुंडात हुरळून जाऊन जी भाषा उभाटाने केलेली आहे ती संपूर्णपणे खोटी आहे, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत हे आम्ही सिद्ध केलं आहे. आणि 21 जागा लढून जर त्यांना फक्त 9 जागा मिळतात तर त्यांचा स्ट्राईक रेट पण आमच्यापेक्षा 5% कमी आहे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की असली शिवसेना आम्ही आहोत. दुसरा मुद्दा की उद्धव साहेब असं म्हणाले की नरेटिव्ह सेट केलेलं, आम्ही जे सांगतोय की नरेटिव्ह जे सेट केलं होतं ते संविधान बदलणार, हे खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं. त्याच्या अगेन्स्ट उद्धव साहेब जे म्हणाले की संपत्ती अर्धी करून देणार हे जे नरेटिव्ह सांगितलं होतं मोदी साहेबांनी ते खोटं होतं. हे जे ते म्हणत आहेत हे संपूर्णपणे चुकीचं आहे, कारण ते नरेटिव्ह जे होतं ते खरं होतं. सॅम पित्रोदा हे ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि ते ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी 24 एप्रिलला हे विधान केलं की संपत्ती मेल्यानंतर 50% संपत्ती ही सरकारने घेतली पाहिजे आणि 50% संपत्ती वारसाला दिली पाहिजे या त्यांच्या विधानावर, कारण ते राहुल गांधीचे जवळचे सहकारी आहेत, ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मग ते ज्यावेळी अशी विधानं करतात त्या विधानाचा इन्कार पण काँग्रेसने केला नाही, मग जर आम्ही ते नरेटिव्ह घेऊन आलो तर आमचं नरेटिव्ह खरं होतं. आम्ही संविधान बदलणार असं खोटं नरेटिव्ह घेऊन मतं घेतली नाहीत, तर आम्ही खऱ्या गोष्टी लोकांपुढे घेऊन गेलो आणि आम्ही मतं घेतली. आता तिसरा मुद्दा जो आहे की या महाविकास आघाडीच्या परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते,
याचं स्पष्ट कारण असं आहे, कारण 288 जागांचा अहवाल उद्धव साहेबांनी मागवलेला आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्ष नाना पटोलेंना पण 288 जागांचा अहवाल आणि संघटनेची मजबूती करायची आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ऑलरेडी वादाला सुरुवात झालेली आहे आणि मोठा भाऊ कोण याच्यावरून वाद सुरू आहे. पत्रकार परिषदेत उद्धव साहेबांना विचारलं असता मोठा भाऊ कोण याच्यावर त्यांनी बोलणं टाळलं आणि त्यांचा बोलका पोपट मुंगेरीलाल आज पत्रकार परिषदेमध्ये अगदी शांत बसवला होता. त्यांनी पण बोलणं टाळलं की मोठा भाऊ कोण. तर या गोष्टींवरून महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे बिघाडी झालेली आहे, ती थोड्याच दिवसात बाहेर येणार आहे आणि ती आपल्याला बघायला मिळेल की जागा कोणाला किती पाहिजे. आणि काँग्रेस ही गप्प बसणार नाही आहे, त्यांना पण मोठ्या भावाची भूमिका पाहिजे. त्याच्यामुळे हा वाद हा आता जरी दिसत नसला तरी तो थोड्याच दिवसात बाहेर आलेला आपल्याला बघायला मिळेल. जेव्हा विचारलं की आमदारांना परत घेण्याचं उद्धव ठाकरे स्पष्टपणे घेणार नाही आणि शरद पवार यांनी पण म्हटलं की समाज नाही पैदा होतो, तर काय नक्की याच्यावर सांगा तुम्ही की लोक यायची इच्छा आहे? मला असं वाटतं की या प्रश्न त्यांना विचारण्यातच अर्थ नाही, कारण त्यांना जी मिळालेली मतं आहेत ही मतं कशी मिळाली, कोणाची मिळाली आणि मराठी आणि इतर मतं त्यांच्याकडे नाही आहेत. हा निवडणुकीतला जो विजय आहे ते आळवावरचं पाणी आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे परत जायला कोण तयार आहे असं दिसत नाही. आमच्याकडे उलट इनकमिंग सुरू झालं, कालच वर्षा बंगल्यावर आमच्याकडे इनकमिंग पक्षप्रवेश सुरू झाला. मी ज्या काँग्रेसमधून आलो त्या काँग्रेसचे कितीतरी दलित समाजाचे लोक आहेत, जे SC समाजाचे आहेत, की ज्या SC मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो ह्या संपूर्ण महाराष्ट्रातून आता त्या समाजाचे लोक पूर्णपणे आमच्या पक्षात यायला त्याची सुरुवात झाली. त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि इतरही शिवसेनेचे उभाटाचे काही नेते जे आहेत संघटनात्मक पातळीवरचे आणि काही माजी आमदार तेही आज आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्यामुळे यांच्याकडे कोण जाणार नाही, त्याच्यामुळे ते म्हणतात की घेण्याचा प्रश्नच येत नाही. अहो दारातच तुमच्या कोण नाही तर तुम्ही घेत नाही आहे म्हणायचा काय अर्थ आहे? बघा एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव साहेब हे NDA दरवाजा ठोठवत आहे, कारण जी स्थिती त्यांची झालेली आहे ज्या 21 जागा लढवून 9 जागांवरच विजय मिळालेला आहे आणि तो 9 जागांवरच्या विजयामध्ये जर मुस्लिम मतांचं प्रमाण जर तुम्ही बाहेर काढलं तर त्यांच्या सीट ह्या संपूर्णपणे हरलेल्या आहेत. आणि त्यांच्या हे लक्षात आलं आहे की मराठी माणूस आणि हिंदू माणूस हे संपूर्णपणे इतर जाती धर्माचे सगळे लोक हे आमच्या NDA आहेत, शिवसेनेकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे जर ते तसेच राहिले तर त्यांची स्थिती इतर जे काही RPI वगैरेचे जे पक्ष आहेत त्याच्यासारखी होईल आणि म्हणून त्यांचं काम सुरू आहे दरवाजा ठोठवायचं. आणि ज्या तडफेने ते बोलले आम्ही घेणार नाही त्या तडफेने त्यांनी उत्तर का नाही दिलं की आम्ही NDA जाणार नाही? त्यांनी तो प्रश्न टाळला आणि पडद्यामागची जी भूमिका त्यांची सुरू आहे ती भूमिका जनतेला पण कळते महाराष्ट्रातल्या की त्यांची जमीन पायाखालची घसरलेली आहे. म्हणून त्यांना 10 वेळा हे सांगावं लागतं की आमचा विजय आहे, आमची सत्ता येणार, आमची सत्ता येणार. कारण आडात नाही तर पोऱ्यात काय येणार? 2 लाख मतं तर आम्हाला जास्त आहेत, यांची सत्ता येणार कुठून येणार? मराठी माणूस हिंदू माणूस आमच्याकडे आहे आणि उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव साहेब काय बोलले की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्ती हिंदू देशभक्ती बंधू भगिनींनो अशी करतो. याच्यापूर्वी उद्धव साहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करायचे की माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी. आता ते काय म्हणाले की मी देशभक्ती बंधू भगिनींनो अशी सुरुवात करतो, मग हिंदुत्व सोडलंय का? हा आमचा त्यांना सवाल आहे.
सोलापूर लोकसभेमध्ये दंगल घडवण्याचं प्लॅनिंग बीजेपीचं होतं, त्यांना आपलं अपयश दिसत होतं आणि मोठा आरोप केलेला दंगल घडवण्याचं प्लॅनिंग बीजेपीने केलं होतं. मला असं वाटतं की प्रणतीताईंनी हा आरोप करणं हे पोरखेळपणाचं काम आहे. कारण जर दंगल करायचीच आणि दंगल घडवायची हा जो प्रकार या देशामध्ये कोण करत आहे असं मला वाटत नाही, त्या वेगवेगळ्या समुदायाच्या काही भडकलेल्या डोक्यांनी त्या दंगली होतात त्या कोण करत असेल अशा मताच्या आपण नाही आहोत. तर अशा पद्धतीच्या गोष्टी करून जास्तीत जास्त पोलरायझेशन आपल्याकडे कसं होईल याचा परिणाम कदाचित प्रणती काही करत असतील. चॅलेंज केलेलं आहे ना, पाच निवडणुकीच्या आधी 5 दिवसाआधी सर्व भाषण आहे, भाषण काढा, तुम्हाला कळेल का दंगल घडवण्याचा प्लॅनिंग सोलापूरमध्ये होत आहे, त्यांना अपयश दिसत होता. नाही, भाषणांनी कधी दंगली घडत नाही हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. भाषणांनी दंगली घडत नाहीत, भाषण ऐकून भाषण संपल्यावर कोण जाऊन दगडफेक करत नाही, त्याच्यामुळे अशा काही गोष्टी झालेल्या नाहीत या महाराष्ट्रात आणि अशा काही गोष्टी होणार पण नाहीत. तर प्रणतीताईंनी उगाच आपण जिंकलेलं आहात, आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे, उगाच त्या यशाला अशा प्रकारच्या स्टेटमेंट देऊन गालबोट लावू नये असा आमचा सल्ला आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून मोबाईलवरती गुन्हा दाखल झालेला आहे, आणखी एका निवडणूक गुन्हा दाखल झालेला आहे. काय सांगा, तुमच्याच पक्षाचे जे प्रतिनिधी होते, तुमच्याच खासदारांचे जे फॅमिली मेंबर. एक गोष्ट लक्षात घ्या, याबाबत आम्ही सगळी माहिती घेऊ, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रवींद्र वायकरांचा जो विजय आहे, शेवटी विजय हा एका मताने का होईना शेवटी तो विजय असतो. आणि जो आमच्या पक्षाच्या खासदाराचा झालेला विजय आहे तो विजय हा उभाटाला पचवता येत नाही आहे, तो विजय त्यांना सहन होत नाही आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंट त्यांच्याकडून केल्या जात आहेत. तर माझं उद्धव साहेबांना एक सांगणं आहे की शेवटी आपल्याला जी हार झालेली आहे आपली, आपल्याला जे मराठी माणसांनी आणि हिंदूंनी जे नाकारलेलं आहे ते आपण स्वीकारा, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्यात काय बदल करता येईल तो बघा. पण तुमची हार ही झालेली आहे आणि तुमचा पराजय हा नक्की झालेला आहे, आणि मराठी माणूस आणि खरा शिवसैनिक हा तुमच्या बरोबर राहिलेला नाही, हे तुम्ही कबूल करा आणि हे वास्तव आहे.